भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सोलापूरकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले. तसेच भविष्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये योग्य नियोजन प्रशासनाने करावे अशाही सूचना त्यांनी केल्या. प्रारंभी भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचालनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग, महिला व पुरुष पथक, शहर वाहतूक शाखा, NCC पथक, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक तसेच विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, BDDS, महारक्षक वज्र वाहन, वरुण वाहन, वन आरोग्य कृषी महिला व बालकल्याण विभाग, अग्निशमन परिवहनाची वाहने, रुग्णवाहिका, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुरक्षा कवच, मतदार जनजागृती रथ यांनीही या संचलनात सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरच्या शहराच्या जवळ रेनगर गृहनिर्माण प्रकल्प राबवला जात आहे. हा या टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाईवरील उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन पाटील यांनी केले. विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. ही आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. हेक्टर क्षेत्रावर 6,76,000 शेतकऱ्यांनी विमा भरला, तर रब्बी हंगामामध्ये 3,02,000 हेक्टर क्षेत्रावर 3,78,000 शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, 1 रुपयामध्ये विमा ही योजना राज्य सरकारने घोषित केल्यामुळे ही संख्या डबल झाली. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचना निर्गमित करून खरीप हंगामामध्ये सोयाबीन, बाजरी, मका या पिकासाठी 25% अग्रिम स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांना जमा करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी 1,35,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 94,67,00,000 रुपये अग्रिम रक्कम, बाजरी पिकासाठी 27,780 शेतकऱ्यांच्या खात्यावर 7,58,00,000 रुपये, तसेच मका पिकासाठी 4,624 शेतकऱ्यांच्या खात्यावर 52,00,000 रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात आली आहे. या अंतर्गत 1,68,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 102,77,00,000 रुपये जमा करण्यात आले. ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीने त्वरित जमा करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कौशल्य विकासाच्या विविध रोजगार उद्योजकता योजनेअंतर्गत मागील 1 वर्षात सोलापूर जिल्ह्यात 10,650 उमेदवारांना कृषी, आरोग्य, हरित, ऊर्जा, गारमेंट व बँकिंग या सेक्टरमध्ये प्रशिक्षण देऊन या क्षेत्रातील उद्योजकांमार्फत 5,379 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ ही सरकारची खूप महत्त्वाची योजना जिल्ह्यातील 7,012